तिसरा प्रश्न आहे आपला सर्वसंच 5.1 मधला, एका समांतर भुज चौकोनाची परिमिती 150 आहे. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. ओके, एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा 25 ने मोठी आहे तर त्या चौकोनाच्या सर्व बाजू काढा. ओके, आता मी तो अर्धवट दिलाय प्रश्न. समजा आपल्याकडे चौकोन समांतर भुज चौकोन जो आहे, हा चौकोन एबीसीडी समांतर भुज चौकोन ए बी सी डी. ओके, समजा इथे लिहायचं, समजा चौकोन एबीसीडी हा समांतर भुज, समांतर भुज चौकोन आहे. ओके, आता या समांतर भुज चौकोनाची पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलेटरल एबीसीडी ती दिलेली आहे 150 सेंटीमीटर. ठीक आहे, परिमिती पी म्हणजे परिमिती 150. आता जी अट दिले, एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा 25 सेमीने मोठी आहे. मग आता जर आपल्या म्हटलं ए बी बरोबर सी डी बरोबर एक्स मार्क, बरोबर एक बाजू जर ही एक्स असेल तर ही पण काय असणार आहे? एक्स असणार आहे. म्हणून दुसरी जी बाजू, दुसऱ्या ज्या बाजू आहेत ए डी बरोबर बी सी, ती काय 25 सेमीने मोठी आहे. एडी आणि बी सी का असणार 25 सेमीने मोठ्या? म्हणजे 25 अधिक एक्स सेंटीमीटर असणार. बरोबर, ही एक्स सेंटीमीटर आपण मानतो. म्हणून एबी आणि बी सी बरोबर 25 अधिक एक्स. ही एक्स तर ही पण एक्स, ही आहे 25 अधिक एक्स, ही आहे 25 अधिक एक्स सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे परिमिती जी दिलेली आहे, पॅरामीटर ऑफ क्वाड्रिलेटरल एबीसीडी, एबीसीडी ची परिमिती. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक एडी. परिमिती किती दिली? 150 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, मग इथे लिहायचं 150 बरोबर ए बी किती? एक्स. अधिक बी सी किती? एक्स. 25 अधिक एक्स, बी सी किती? 25 अधिक एक्स. सी डी एक्स आहे. अधिक ए डी किती? 25 अधिक एक्स. एक्स ची किंमत मेन म्हणजे काढणं गरजेचं आहे. म्हणून 150 बरोबर एक्स 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 एक्स, चार वेळा एक्स, म्हणून 4x अधिक 25 आणि 25, 50 अधिक येत बरोबर चिन्हच्या पलीकडे आले वजा, म्हणून 150 वजा 50 बरोबर 4x. म्हणून 4x बरोबर 150 मधून 50 गेले 100, म्हणून x बरोबर 100 जसे ज्या तसे 4 गुणिले इकडे आले भागिले, म्हणून x बरोबर 25 चौक 100, म्हणून x बरोबर किती आलं? 25 आलं. पण आपल्याला काय करायला सांगितलंय की त्या समांतर भुज चौकोनाच्या बाजू, मग आता पहिले ए बी आणि सी डी दोघे एक रूप आहेत, या दोन बाजूंची लांबी काय असणार आहे? ए बी बरोबर सी डी बरोबर किती? एक्स आहे. आणि एक्स किती आहे? 25 आहे. एक्स बरोबर 25 सेंटीमीटर, म्हणजे ए बी सी डी 25. आता राहिलं बी सी आणि ए डी. बी सी बरोबर ए डी बरोबर किती? 25 अधिक एक्स. 25 अधिक एक्स ची किंमत किती? 25. 25 आणि 25, 50 सेंटीमीटर. म्हणून आपण लिहायचं दिलेल्या समांतर भुज चौकोनाच्या ज्या बाजू आहेत त्या किती असणार? 25 50 25 आणि 50. ठीक आहे, अशा त्या असणार आहेत. ओके,